जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवारी अशोक चव्हाण यांच्या विरोधातील तिन्ही आक्षेप फेटाळत त्यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरवल्यानं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला. विहित नमुन्यात निवडणूक अर्ज न भरणे, मालमत्तांची माहिती दडवणे, तसेच प्रतिज्ञापत्रात आर्थिक व्यवहाराची माहिती नमूद न करणे हे आक्षेप दोन उमेदवारांनी घेतले होते. मात्र हे आरोप फेटाळल्यानं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. अशोक चव्हाण यांनी 2014 लोकसभा निवडणुकीत उमेदवार असताना त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करताना आपली पत्नी मुली यांना कोट्यवधींचे कर्ज दिल्याचे नमूद केले होते. तसेच काही मालमत्तांची माहितीही दिली होती. 2019 लोकसभा निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण यांनी आपल्या कुटुंबियांशी केलेल्या व्यवहाराची कोणतीही माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्याचवेळी काही मालमत्तांबाबतची माहितीही त्यांनी दडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. उज्ज्वल गॅस एजन्सीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांतील अनुदानाचा थेट लाभ चव्हाण हे घेत असल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार रवींद्र गणपत थोरात आणि बहुजन महापार्टीचे शेख अफजलोद्दीन अजिमोद्दीन यांनी 27 मार्चला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हे आक्षेप छाननी दरम्यान नोंदवले होते. हे आक्षेप प्राप्त झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी आक्षेपाची सुनावणी दुपारी 4 वाजता ठेवली. आक्षेपकर्त्यांना चव्हाण यांच्या बाजूने प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. जवळपास 2 तास ही सुनावणी चालली.